Pwede ka rin. Baka kaya ka rin. Kaya na talagang po. Kita yung hirap. Kara, saman ko rin na. Pwede sa rin na yun. काय सांगाल नेमकी तुमची मागणी काय आहे आणि ह्या डिजिटलच्या पाठीमागचा उद्देश काय काय सांगाल? ह्या जे डिजिटल आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही ह्या गेवराई शहरामध्ये चौका चौकामध्ये सगळीकडे हे डिजिटल लावलेत. या डिजिटलचा उद्देश असा आहे की 24 डिसेंबर 2016 रोजी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 जलपूजन केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या जाहिराती आल्या होत्या. प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत जे डिजिटल आले होते प्रचंड पैसे खर्च झाले होते या इव्हेंटवर आणि असं सांगितलं गेलं होतं की शिवस्मारक अरबी समुद्रात उभं राहणार आहे. परंतु खेदाने अतिशय काही नमूद करावं लागेल की आज 5 वर्ष झालेत 2021 आहे तिथं साधी ईटसुद्धा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची उभं राहिली नाही. त्याच्यानंतर आपले दुसरे देशाचे सन्माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 2009 जाहीरनाम्यामध्ये विधानसभेच्या तोंडावर सांगितलं होतं आमचं जर सरकार आलं तर आम्ही शिवस्मारक पहिले करणार. आमची पहिली त्यांची हे होती. परंतु तब्बल 12 वर्ष झाली 2009 ते 2014 सत्तासुद्धा आली राष्ट्रवादी काँग्रेसची आणि आज तब्बल 12 वर्ष उठून गेले तरी कसल्याही प्रकारचं शिवस्मारकाचं एक छोटंसं काम देखील तिथं उभं राहिलेलं नाही. आणि आपल्या बीड जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे हे तर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत परंतु कसल्याही प्रकारचं स्मारकाच्या बाबतीत काही काम झालं नाही. त्यांनी त्याच्यावर आवाज केला लगेच मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या फटाके वाजवले गेले बीड जिल्ह्यामध्ये की शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं आणि या सगळ्या नेत्यांनी मिळून आज शिवाजी महाराजांनाच फसवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या तुलनेमध्ये आमचे पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ही थोडीशी किचकट प्रक्रिया आहे अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होण्याची तर तुम्ही गड किल्ले अगोदर सुधारा. तर त्यावेळेस हे जे पक्षवाले आहेत यांचं नेहमीचे जी काम करायची पद्धत आहे त्यांनी राजसाहेबावर आरोपाची एक यंत्रणा उभा केली स्वतःच्या सोयीनुसार की सन्मान्य राजसाहेब हे शिवस्मारकाला विरोध करत आहेत आणि हे कुठंतरी शिवाजी महाराजांचे विरोधक असं चित्र निर्माण केलं गेलं सोशल मीडियामध्ये असेल कुठे असेल. पण आज त्यामुळं आम्ही विचारणं आहे की बाबा मग सांगा चुकला कोणाचं 12 वर्ष चुळवट ठेवणाऱ्या शरद पवारांचं का 5 वर्ष भूमिपूजन करून न शिवस्मारक न करणाऱ्या नरेंद्र मोदीचं का त्याच वेळेस खरी परिस्थिती महाराष्ट्राला सांगणाऱ्या सन्मान्य राजसाहेबाचं कोणाचं चुकलं असं आम्ही कौल ह्या गेवराई शहरातील लोकांना मागितलेलं आहे. लोकं आम्हाला याच्यावर प्रतिक्रिया देतात. आम्ही एक नंबर फ्लॅश केला आहे त्याच्यावर लोक सांगत आहेत. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायची वाटते की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर मोठा पुतळा उभा राहिला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल आम्हाला देखील आदर आहे की पुतळा झाल्याने आम्हाला काही वाईट वाटत नाही वावगं वाटत नाही. परंतु सन्माननीय जसा पटेलांचा पुतळा झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक हे व्हायला पाहिजे होतं.